विजया एकादशीचे महत्त्व आणि कथा। विजया एकादशी व्रत कथा। जय श्री कृष्ण। आपणा सर्वांचे स्वागत आहे। यावर्षी फाल्गुन महिन्याचा कृष्ण पक्षातील विजया एकादशीचा व्रत 6 मार्च बुधवार आणि 7 मार्च गुरुवारी ठेवला जाईल। दोन्ही तारखांमध्ये व्रत ठेवता येईल। 6 मार्चला दशमी दिनांक असलेली आणि 7 मार्चला द्वादशी दिनांक असलेली एकादशी असेल। जर सर्वात शुद्ध एकादशी बद्दल बोलायचे असेल तर 7 मार्च गुरुवारी व्रत ठेवण्यासाठी सर्वात उत्तम दिवस आहे। या व्रताचा नियम असा आहे की जर 12व्या तारखेच्या दिवशी एकादशीचा एकही अंश राहिला तर त्या तारखेला उपवास करून आणि नंतर त्रयोदशीच्या तारखेला व्रत पारण करावे। असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते। विजया एकादशी व्रत कथा। एकादशी व्रताचे महात्म्य ऐकून धर्मराज युधिष्ठिरला अपार हर्ष होत होता। मोक्ष प्राप्तीच्या इच्छेने धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्री कृष्णाला विचारले, वासुदेव, फाल्गुनच्या कृष्णाच्या बाजूला कोणत्या नावाची एकादशी आहे, कृपया सांगा। भगवान श्री कृष्ण म्हणाले, युधिष्ठिर, एकदा नारदजीने कमळाच्या आसनावर विराजमान असलेल्या श्रीजींना प्रश्न केला, सूरश्रेष्ठ फाल्गुनच्या कृष्णाच्या बाजूला जी विजया नावाची एकादशी आहे, कृपया त्याचे पूर्ण वर्णन करा। तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, नारदजी, ऐका, मी एक उत्तम कथा सांगत आहे जी सर्व पापांचा नाश करणारी आहे। हे व्रत फार प्राचीन आहे। पवित्र आणि पाप नष्ट करणारी ही विजया नावाची एकादशी राजांना विजय प्रदान करते, यात काही शंका नाही। की पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे। भगवान श्रीराम 14 वर्ष जंगलात गेले आणि तेथे पंचवटीत सीताजी आणि लक्ष्मणाबरोबर राहू लागले। तिथे रावणाने चपडतेने वशद्विजाक मास श्रीरामजीची तपस्विनी पत्नी सीताजीला हरवली। त्या दुःखामुळे श्रीराम अत्यंत व्याकुळ झाले। त्यावेळी सीताजीचा शोध घेत ते फिरत होते। काही अंतरावर गेल्यावर त्यांना जटायू भेटले, ज्यांचे वय संपले होते। त्यानंतर त्याने जंगलात कबंध नावाच्या राक्षसाची हत्या केली। मग सुग्रीव याच्याशी त्यांची मैत्री झाली। त्यानंतर श्रीरामजीसाठी वानराची सेना एकत्र झाली। हनुमानजीने लंकाच्या बागेत जाऊन सीताजीचे दर्शन घेतले आणि त्यांना श्रीरामजीच्या चिन्हाचे रूप असलेली मुद्रिका दिली। त्यांनी हे महान पुरुषार्थ केले होते। तेथून परत आल्यावर ते श्रीरामजीला भेटले, रामचंद्रजींना भेटले आणि लंकेची सगळी बातमी त्यांना सांगितली। हनुमानजीचे ऐकून श्रीरामने सुग्रीवाची परवानगी घेऊन लंकेला प्रयाण करण्याचा विचार केला आणि समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर लक्ष्मणाला म्हणाले, सुमित्रानंदन, कोणत्या पुण्यामुळे हे समुद्र पार करता येईल? हे अत्यंत अथांग आणि भयंकर जल जीवांनी भरलेले आहे। मला असा कोणताही उपाय दिसत नाही ज्यामुळे ते सहज पार करता येईल। लक्ष्मण महाराज म्हणाले, तुम्हीच आदिदेव आणि पुराण पुरुष, पुरुषोत्तम आहे, तुमच्यापासून काय लपलेले आहे? इथे बेटाच्या आत वाघल्भ्य नावाचे मुनी राहतात। इथून अर्ध्या योजन अंतरावर त्यांचे आश्रम आहे। दादा, त्या प्राचीन मुनीश्वराकडे जा आणि त्यांना उपाय विचारा। लक्ष्मणाची ही अत्यंत सुंदर गोष्ट ऐकून श्री रामचंद्रजी महामुनी वगदा अभयाला भेटायला गेले। तिथे पोहोचल्यावर त्यांनी मस्तक झुकून मुनींना प्रणाम केला। त्यांना पाहूनच ते समजले, हे पुरुषोत्तम श्री राम आहे, जे काही कारणास्तव मानवी शरीरात अवतरले आहे। त्यांच्या आगमनामुळे महर्षीला खूप आनंद झाला। त्याने श्रीरामला विचारले, तुम्ही इथे का आलात? तेव्हा श्रीराम म्हणाले, महाराजांच्या कृपेने राक्षसासह लंकेवर विजय मिळवण्यासाठी मी सैन्यासह समुद्राच्या किनाऱ्यावर आलो आहे। मुनीश्रेष्ठ, आता समुद्राला पार करण्याचा मार्ग सांगा आणि माझ्यावर कृपा करा। तेव्हा वगल्भ्य मुनी म्हणाले, श्रीराम, फाल्गुन श्रीकृष्णाच्या बाजूने विजया नावाचा एकादशीचे व्रत केल्याने तुमचा विजय निश्चित होईल। तुम्ही तुमच्या वानर सैन्यासह विशाल समुद्र पार कराल। राजनाता या व्रताची फलदायी पद्धत ऐका। दशमीच्या दिवशी एक कलश स्थापन करा। तो सोने, चांदी, तांबे किंवा मातीचाही असू शकतो। त्या कलशात पाणी भरून त्यात पल्लव टाका। त्यावर भगवान नारायणाचा सोन्याचा विग्रह स्थापन करा। मग एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करा। स्नान केल्यावर कलशला पुन्हा
स्थिरतापूर्वक स्थापित करा. माला, चंदन, सुपारी आणि नारळ इत्यादीद्वारे त्याची विशेष पूजा करा. कलशच्या वर सात धान्य आणि जौ ठेवा. सुगंध धूप दीप आणि विविध प्रकारच्या नैवेद्याने पूजा करा. कलशच्या समोर बसून तो संपूर्ण दिवस उत्तम कथा वार्ता इत्यादीद्वारे घालवा आणि रात्री देखील जागरण करा. अखंड व्रताची पूर्तता करण्यासाठी तुपाचा दिवा पेटवा. मग द्वादशीच्या दिवशी सूर्योदय झाल्यावर त्या कलशाला जलाशयाच्या जवळ नदीच्या झऱ्यावर किंवा तलावाच्या किनाऱ्यावर नेऊन स्थापन करा आणि त्याची विधीपूर्वक पूजा करून देवमूर्तीसह त्या कलशच्या वेदवेत्ता ब्राह्मणासाठी दान करा. महाराज, कलश बरोबर आणखी मोठे मोठे दान द्या. श्रीराम, तुम्ही आपल्या सैन्याबरोबर याच पद्धतीने प्रयत्नपूर्वक विजया एकादशीचे व्रत करा. यामुळे तुम्हाला विजयाप्राप्ती होईल असे ब्रह्माजी म्हणतात. नारद हे ऐकून श्रीरामजींनी मुनींना म्हणाले. त्यानुसार त्यावेळी विजया एकादशीचे व्रत केले. त्या व्रत केल्याने श्री रामचंद्रजी विजय झाले. त्यांनी युद्धात रावणाला ठार केले, लंकेवर विजय मिळवला आणि सीताजींना प्राप्त केले. ब्रह्माजी नारदजीला म्हणाले, माझा मुला जो मनुष्य या पद्धतीने व्रत करतो त्याला या लोकात विजय प्राप्त होतो आणि त्याचे परलोकी अक्ष राहते. भगवान श्री कृष्ण म्हणतात, युधिष्ठर महाराज, म्हणूनच विजया एकादशीचे व्रत करावे. या प्रसंगी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केली पाहिजे, कारण एकादशीच्या दिवशी केलेल्या पूजेद्वारे भगवान विष्णू आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करतात. आजच्या दिवस जो भक्त मनापासून भगवान विष्णू बरोबरच तुळशी मातेची कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या घरात नेहमी सुख आणि समृद्धीचे भांडार असते. आता आपण ग्यारस माताची कथा ऐकू. एकदा एका राजात एक राजा होता. राजा खूप हुशार आणि शक्तिशाली होता. राजा नेहमी आपल्या लोकांची चांगली काळजी घेत असे आणि लोक ही राजाला खूप प्रेम करायचे. राजाला दोन मुली होत्या. राजा आपल्या दोन्ही मुलीवर खूप प्रेम करायचा. राजाची छोटी मुलगी खूप सुंदर आणि मोहक होती. राजाची मोठी मुलगी त्याच्या लहान मुलीपेक्षा थोडी कमी सुंदर होती. राजाची लहान मुलगी ग्यारस माताची पूजा करत असे आणि सर्व लोक राजाच्या लहान मुलीवर खूप प्रेम करत होते आणि खूप कौतुक करत होते. राजा देखील आपल्या लहान मुलीवर मोठ्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करत होते. त्यामुळे राजाची मोठी मुलगी आपल्या लहान बहिणीचा द्वेष करू लागली. राजाच्या दोन्ही मुली जेव्हा मोठ्या झाल्या तेव्हा शेजारच्या राज्यात राहणारा एक राजकुमार राजाच्या मोठ्या मुलीसाठी संबंध आणला. राजाच्या छोट्या मुलीवर राजाची नजर पडली तेव्हा राजाच्या छोट्या मुलीवर तो मोह झाला आणि पहिल्या नजरेतच त्याच्यावर प्रेम झाले. राजाच्या मोठ्या मुलीशी लग्न करण्यास त्याने नकार दिला आणि राजाला म्हणाला की मला तुमच्या छोट्या मुलीशी लग्न करायचे आहे. राजाची मोठी मुलगी खूप पाहून तिच्या छोट्या बहिणीवर खूप रागावली आणि राजाची मोठी मुलगी तिच्या छोट्या बहिणीला आपला सर्वात मोठा शत्रू मानायला लागली. मोठ्या मुलीने आपल्या लहान बहिणीवर सूड घेतण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी तिने तिच्या लहान बहिणीला ठार मारण्याचा विचार केला. राजाच्या मोठ्या मुलीने आपल्या लहान बहिणीला ठार मारण्यासाठी सर्वप्रथम एका लड्डूमध्ये विष मिसळून तिला दिले आणि तिला लड्डू खाण्यास सांगितले. पण लाडू खाल्यानंतरही लहान बहिणीला काही झाले नाही. मोठी बहीण हे पाहून खूप आश्चर्यचकित झाले, पण मोठी बहीण हार मानली नाही. आणि जेव्हा रात्री छोटी बहीण तिच्या खोलीत झोपली होती तेव्हा त्याने तिच्या खोलीत साप ठेवला, पण सापही तिला काही करू शकला नाही. त्यानंतर मोठी बहीण तिच्या लहान बहिणीला म्हणाले, चला आपण विहिरीतून पाणी भरून आणूया. यासाठी ती तिच्या लहान बहिणीला विहिरीकडे पाणी भरण्याच्या बहाण्याने घेऊन गेली आणि तिने तिच्या लहान बहिणीला विहिरीत ढकलले. पण लहान बहिणीला काहीच झाले नाही, कारण प्रत्येक वेळी तिच्या आईने तिला वाचवले आणि मोठी बहीण तिच्या सर्व प्रयत्नानंतरही अपयशी ठरली होती आणि ती खूपच रागावली होती. मग ती तिच्या लहान बहिणीकडे गेली आणि तिला स्वतःलाच विचारलं, माझी छोटी बहीण, तुला माहित आहे का देवाने प्रत्येकाचा मृत्यू निश्चित वेळेवर ठरवला आहे आणि तुला कसं मरायचं आहे हे तुला माहित आहे का? मग छोटी बहीण तिच्या मोठ्या बहिणीला म्हणाली, हो ताई, मला माहित आहे की ही मी कशी मरायची आहे. मोठी बहीण हे ऐकून खूप आनंदी झाली आणि तिने तिच्या लहान बहिणीला विचारले की माझ्या मृत्यूचे रहस्य मला सांग. लहान बहिणीने तिच्या मोठ्या बहिणीला सांगितले की माझी मृत्यू एक पोपटावर आहे. जो पोपटाच्या गळ्यात एक हार आहे
त्यामुळे माझे मृत्यू होईल. जोपर्यंत कोणी पोपट मारतो आणि हार गळ्यात घालतो तोपर्यंत मी अशक्त होईल, आणि जेव्हा तो हार गळ्यातून काढतो तेव्हा मी पुन्हा जिवंत होईल. मोठी बहीण हे रहस्य जाणून खूप खुश झाली आणि तिने तिच्या लहान बहिणीला ठार मारण्यासाठी तिच्या पाडी पोपटाला शोधायला सुरुवात केली. आणि लहान बहिणीला असे वाटले, अचानकच असे वाटले की कोणीतरी तिला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यामुळे ती तिच्या वडिलांकडे गेली आणि वडिलांना म्हणाली, बाबा माझ्या मृत्यूनंतर तुम्ही मला जाळून टाकू नका, पण तुम्ही मला तुमच्या जुन्या हवेलीत एका पलंगावर टाका. लहान मुलीच्या या गोष्टी ऐकून राजाला खूपच आश्चर्यचकित झाला आणि त्याने आपल्या लहान मुलीला विचारले, मुली तू काय म्हणतेस? तेव्हा राजाची लहान मुलगी म्हणाली, बाबा वेळ कोणासाठी थांबत नाही, केव्हा काय होईल हे कोणालाही ठाऊक नाही. आणि मग राजा आपल्या लहान मुलीला म्हणाला, तू अशा गोष्टी का करत आहेस? 2-3 दिवसातच तुझे लग्न आहे. पण लहान मुलीने आपल्या वडिलांना असे करण्यास भाग पाडले आणि राजाने देखील आपल्या लहान मुलीचे वचन घेतले. मुलीने मान्य केले आणि 2-3 दिवसानंतर जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा राजकुमार बारात घेऊन राजाच्या घरी आला. त्यानंतर राजकुमार आणि राजाची लहान मुलगी यांचे लग्न सुरू झाले. राजाची लहान मुलगी राजकुमाराबरोबर फेरे घेऊ लागली. राजाची मोठी मुलगी तिच्या लहान बहिणीच्या खोलीत गेली आणि तिच्या पोपटाला पकडून त्याला जीवे मारले. मोठी बहीण ही हार आपल्या गळ्यात घालत होती, तर लहान बहीण 3.5 फेऱ्या घेण्यात यशस्वी झाली आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर राजाने मोठ्या मोठ्या वैद्य हकीमांना बोलावून आपल्या लहान मुलीवर उपचार करण्यासाठी सांगितले. राजाच्या एकूण वैद्याने लहान मुलीची तपासणी केली आणि राजाला सांगितले की तुमची लहान मुलगी जिवंतही नाही आणि मेलेलेही नाही, मी असे पहिल्यांदाच पाहिले आहे. राजा वैद्य आणि हकीम राजाने आपल्या मुलीला जुन्या राजवाड्यात नेले आणि एका कोठडीत ठेवून तिचे रक्षण करण्यासाठी काही सैनिक तैनात केले. राजा आपल्या राजवाड्यात परतला. राजाची मोठी मुलगी आपल्या वडिलांकडे आली आणि म्हणाली, बाबा जर हे लग्न पूर्ण झाले नाही तर तुमच्या सन्मानाचे काय होईल? राजाचा मान वाचवण्यासाठी मी राजपुत्राशी लग्न करण्यास तयार आहे. त्यानंतर राजाने आपल्या मोठ्या मुलीची विनंती मान्य केली आणि राजपुत्राला लहान मुलीचे कपडे घालून मंडपावर पाठवले. पण राजपुत्राला समजले की ती राजाची लहान मुलगी नाही तर राजाची मोठी मुलगी आहे. पण तेव्हा राजपुत्राने लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा सर्व लोकांनी राजपुत्राला जबरदस्ती करून राजपुत्राच्या मोठ्या मुलीपासून वाचलेल्या फेऱ्याला संपन्न केले आणि लग्न केले. राजकन्याशी बोलणे, तिला पसंत करणे, तिच्या जवळ फिरणे या सर्व गोष्टीचा राजकन्याचा निर्णय होता की तो आपल्या राणीला शोधत राहील आणि तिला काय झाले हे शोधून काढेल. एक दिवस राजकन्या आपल्या घोड्यावर बसून राजकन्याच्या जुन्या राजवाड्यात पोहोचला, जिथे त्यांनी काही सैनिक राजवाड्याजवळ दिसले. राजवाड्यात पोहोचल्यावर राजपुत्राला कळलं की हा आमच्या सासरचाच राजवाडा आहे. राजपुत्राने सैनिकांना विचारलं, तुम्ही इथे काय करताय आणि या राजवाड्यात बेडवर कोण झोपला आहे? राजपुत्राला कळलं की इथे राजाची मुलगी झोपली आहे. राजपुत्राला खूप आनंद झाला. तो लगेच आपल्या प्रेयसीकडे गेला आणि तिची सेवा करू लागला. राजकुमार उठला आणि खूप आनंद झाला आणि त्याने आपल्या प्रेयसीला विचारले की तू इथे काय करत आहेस? तू माझ्याबरोबर माझ्या घरी ये. राजाची छोटी मुलगी राजकुमाराला सर्व गोष्टी सांगितल्या की माझे प्राण पोपटात आहे आणि मी ही गोष्ट फक्त माझ्या मोठ्या बहिणीला सांगितली होती आणि मला माहीत आहे की तिनेच मला मारण्याचा प्रयत्न केला होता. तिच्याकडे एक हार आहे जो ती सकाळी घालते आणि रात्री काढते. जोपर्यंत ती हार घालत नाही आणि मी जिवंत राहणार आहे. जोपर्यंत माझ्या मोठ्या बहिणीची माझ्या हातात हात आहे, जर माझ्या मोठ्या बहिणीची जवळील हार माझ्या हातात असेल तर मी कायमचे जिवंत राहणार आहे. राजकुमाराने हे ऐकले आणि राजकन्याजवळ राहण्याचा निर्णय घेतला आणि तो त्याच्या उर्वरित सर्व फेऱ्या त्या पलंगावर घालेल. राजाच्या लहान मुलीला घेऊन त्याने लग्न पूर्ण केले आणि तिथेच राहील. राजाच्या लहान मुलीला आणि राजकुमाराच्या पत्नीला पोटात दुखू लागले. राजकुमाराला काही कामावर जायचे होते तेव्हा त्याच्या लहान बहिणीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याने ग्यारस मातेला आवाहन केले. त्यानंतर ग्यारस मातेने दर्शन दिले आणि त्यांनी आपल्या भक्ताचे दुःख दूर केले आणि एक मुलगा झाला. आणि अचानक राजपुत्र आला. राजपुत्राने आईला पाहिले, तो आश्चर्यचकित झाला. त्याने लगेच आईला प्रणाम केला आणि ती म्हणाली, जेव्हा तुमचा मुलगा 5 वर्षाचा होईल तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीची हार घेऊन त्याच्या गळ्यात घाला. आणि तेव्हा
राजपुत्र आणि राजकन्याचा मुलगा 5 वर्षाचा होईल तेव्हा राजपुत्र आपल्या मुलाला म्हणतो, बेटा मी तुला काहीतरी शिकवू इच्छितो। मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे, तू तुझ्या आईची काळजी घे। आणि मग राजा निघून जातो। राजाला बाहेर पडताना मोठ्या बहिणीने सैनिक पाहतात आणि मोठ्या बहिणीकडे जाऊन सर्व गोष्टी सांगतात। त्यानंतर मोठ्या बहिणीने तिच्या धाकट्या भावाच्या मुलाला बाहेर काढलं आणि त्याला ठार मारले। धाकट्या मुलीच्या मुलाचे 2 तुकडे केले, एक तुकडा दळणीजवळ लपून ठेवला आणि दुसरा तुकडा तिच्या पलंगाखाली ठेवला। ग्यारस माता भिकारीचे रूप धारण करून मोठ्या बहिणीकडे जाते। त्यानंतर ती भिक्षा मागण्यास सुरुवात करते। मोठी बहीण आपल्या नोकरांना सांगते की जा आणि भिक्षा द्या। पण जेव्हा नोकर ग्यारस माताला भिक्षा देण्यासाठी येतात तेव्हा आई त्यांना नकार देते आणि म्हणते की मी तुमच्या महाराणीकडूनच भिक्षा मागणार आहे। त्यानंतर मोठी बहीण स्वतः आईकडे भिक्षा देण्यासाठी येते। आई मांजरीचे रूप धारण करून तिच्या खोलीत जाते आणि तिथेच राजाच्या लहान मुलीच्या मुलाचे 2 तुकडे एकत्र करून त्याला जिवंत करते आणि मग त्याला तेथून बाहेर काढते। राजपुत्र आपल्या मुलाला घेऊन आपल्या पत्नीकडे जातो आणि तिला सांगतो की तू या मुलाची काळजी घे, जर तू या मुलाची चांगली काळजी घेशील तर मी तुझ्याशी बोलेन। एक दिवस राजपुत्र आपल्या मुलाला म्हणतो, तू आई आहेस। मग राजकुमारचा मुलगा त्याच्या आईकडे जातो आणि म्हणतो, आई मला तुझी ही हार हवी आहे जी तू माझ्या गळ्यात घालतेस। सुरुवातीला मोठी बहीण खूप रागावली पण तिला आठवतं की राजकुमार म्हणाला होता की जर मी या मुलाची काळजी घेतली तर तो माझ्याशी बोलेल, ज्यामुळे ती ही हार त्या मुलाला देते आणि तो लगेच हा हार तिच्या वडिलांकडे नेतो। आणि मग राजकुमार आपल्या मुलाला घेऊन तिथून निघून जातो आणि आपल्या पत्नीला म्हणतो, आपण आमच्यासाठी जेवण बनवून ठेवा, मी संध्याकाळी तुमच्या बरोबर जेवीन। आणि तो आपल्या मुलाला घेऊन तिथून निघून जातो आणि मग तो राजाकडे जातो आणि त्याला सर्व काही सांगतो। राजाला आपल्या मोठ्या मुलीच्या या कृत्याबद्दल खूप राग येतो आणि तो आपल्या शिक्षणाला दोष देतो आणि राजकुमाराला राणी आणि राजकुमाराच्या राणीचं परत लग्न लावून देतो। जय हरी विठ्ठल।